नमस्कार, मी स्मिता। महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आज आपण इथे मसाले भात कसा बनवायचा ते बघतोय आणि त्यासाठी जे काय साहित्य घेतले ते आता आपण बघूयात। त्यासाठी इथे मी 2 वाट्या बासमती तुकडा घेतलेला आहे आणि ह्याला मी स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी काढून मी असंच ठेवलं होतं, अजिबात ह्याला मी भिजत ठेवला नव्हता। त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत फ्रेश मटार अर्धी वाटी, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, इथे 1 चमचा मी आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतली आहे। त्यानंतर इथे 4 तमालपत्री आणि 2 मसाला वेलची घेतले आहेत। त्यानंतर इथे मी 1/2 चमचा शहा जिरे घेतले आहे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी वेलची, इथे 2 चमचे धणे घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे इथे मी 1-5 लवंगे घेतले आहेत। हे सगळं आपण मिक्सरवरती बारीक वाटून घेणार आहोत। त्याच्यानंतर इथे 1/2 चमचा लाल तिखट आहे, 1/2 चमचा हळद आहे, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, इथे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, जिरे मोहरी घेतलेली आहे 1/2 चमचा प्रत्येकी, त्यानंतर इथे मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे। इथे मी काही भाज्या घेतल्या, त्यामध्ये इथे 2 कांदे मी लांबड असे चिरून घेतले आहेत पातळ, त्यानंतर इथे 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, इथे 1 गाजर वरची साल काढून असे लांबट तुकडे मी करून घेतलेले आहेत, त्यानंतर फ्लावर त्यालाही असे मी छान तुकडे करून घेतले आहेत, इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून त्याला असे मी त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत आणि आपल्याला तर तेल आणि पाणी लागणार आहे। तर सुरुवातीला आपण मसाला करून घेणार आहोत, त्यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतले आहे कारण फार काय साहित्य नाही आहे। तर इथे दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी वेलची, धणे, हे सगळं आपण एकत्र वाटून घेणार आहोत। तर इथे मी छान असं वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता असं वाटून घ्यायचं आहे। तर आता इथे गॅसवरती मी पातेलं तापायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी घालतीये 1 मोठा चमचा भरून तेल। आता तेल चांगलं तापून द्यायचं आहे, त्यानंतर आपण घालूया जिरे आणि मोहरी। आता जिरे मोहरी देखील छान तळतळली आहे, त्यामध्ये आपण घालूया तमालपत्री आणि मसाला वेलची, त्यानंतर ह्यामध्ये घालणार आहोत आपण हा लांबट चिरलेला कांदा। आता कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता कांदा देखील छान गुलाबी रंगावर आपला परतला गेलेला आहे, त्यामध्ये घालूयात आले लसूण आणि हिरवी मिरची आणि अगदी मस्त परतून घ्यायचं आहे, खमंग वास येईपर्यंत आले लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आलं आणि लसूण छान परतलं गेलेलं आहे, त्यामध्ये घालूया बारीक चिरलेला टोमॅटो, तो देखील आपण मस्त असं परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण घालूयात लाल तिखट आणि हळद, तेही अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आत्ता आपण जो मसाला वाटून घेतला आहे त्यातला 1 चमचा आपण ह्यामध्ये घालून घेऊयात आणि तोही अगदी मस्त परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आता ह्या भाज्या आपण घालून घेऊया, बटाटे, गाजर, फ्लावर आणि वाटाणे। आता हे सगळं अगदी व्यवस्थित आपण ह्या भाज्या परतून घेऊया। तर इथे मी छान भाज्या परतून घेतलेल्या आहेत आणि आता आपण झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण ह्याला शिजवून घेऊया। तर आता इथे 3 मिनिटं झालेली आहेत आणि भाज्याही आपल्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत। आता ह्यामध्ये आपण घालूया तांदूळ। आता हा तांदूळ व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तर तुमच्या घरात जो तुम्ही रोजचा वापरातला जो तांदूळ असेल तो देखील इथे तुम्ही वापरला तरी चालेल, इथे बासमतीच तांदूळ घेतला पाहिजे असं काही नाही आहे। तुमच्या घरात जो रोजचा वापरातला तांदूळ आहे तो इथे घेतला ना तरी देखील हा भात खूप सुंदर होतो। आणि आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण घालूया 1 चमचाभर तूप। आता तूप जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी काही हरकत नाही, पण तुपामुळे मसाले भाताला खूप सुंदर चव येते।
आणि आपण हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये आपण उरलेला मसालाही घालून टाकूया। ह्या मसाल्यामुळे मसाले भाताला खूप सुंदर चव येते आणि तो आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने इथे तीन वाट्या मी पाणी घातले, एक वाटी। दोन वाटी, तीन वाटी। आता व्यवस्थित आपण तांदूळ मिक्स करून घेऊया। आता चवीनुसार मीठ घालायचं राहिलेलं आहे ते आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि चांगली खळखळून उकळी येऊन देऊया आपण। तर आता इथे तुम्ही बघू शकता छान उकळी पण फुटली आहे आणि आता गॅस आपण मंद करायचा, झाकण ठेवायचं आणि भात शिजवून घ्यायचा। तर आता बघूयात भात शिजलाय का ते। वास तर अप्रतिम येतोय आणि तुम्ही बघू शकता मस्त असा भात शिजलेला आहे। आणि मधल्या वेळेत मी एकदा त्याला चेक केलं होतं आणि अर्धी वाटी पुन्हा एकदा ह्याच्यात मी पाणी घातलं होतं। टोटल 3.5 वाट्या इथे मी पाणी वापरलेलं आहे आणि भात सुंदर झालेला आहे, अगदी मोकळा मोकळा तुम्ही बघू शकताय। आणि आता मी गॅस बंद करते। तर आता इथे मी सर्विंग प्लेटमध्ये मसाले भात काढून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यावरती आपण घालूया तुपाची धार। जबरदस्त लागतो भात हा। आणि त्याच्यानंतर घालूया ओल्या खोबऱ्याचा चव, असलो त्याचबरोबर भाजीची लोणी कोथिंबीर। तेव्हा मसाले भात तुम्ही घरी करून बघा, केल्यानंतर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा।